शंकरनगर येथे 50 दिव्यांगांना व निराधारांना दानशूर मुकेश कडलक यांच्या पुढाकाराने शिधा वाटप करण्यात आलं. कोरोना पार्श्वभूमीवर शंकरनगर मधील रहिवासी असलेल्या राहुल एंटरप्राइजेसचे राहुल क्षत्रिय व दीपाली क्षत्रिय तसेच शंकरनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष मुकेश मनोहर कडलक आणि जयराम ग्लासचे संचालक दीपक मुलतानी व दिव्यांग इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे रघुनाथ यमुळ यांच्या मार्फत सामाजिक मानदिलकी जोपासत आज शंकरनगरमध्ये 50 गोरगरीब गरजू दिव्यांग अपंग निराधार यांना घरात लागणाऱ्या अत्यावश्यक सेवा पुरवत खऱ्या अर्थानं मदतीचा हात पुढे केला आहे. यावेळी मुकेश कडलक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुण्याचे डिकाईट दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि शंकरनगर मित्रमंडळ आणि राहुल एंटरप्राइजेसतर्फे दिव्यांग लोकांना आपण आज किराणा वाटप केलेलं आहे. आपण जसं केलं तर जसं आमचं चालू आहे, आता जे संकट चालू आहे त्याच्या हिशोबाने आपण संकटाच्या वेळेत जेवढी मदत होईल तेवढी करतो. एवढेच नाही तर त्यांनी आतापर्यंत सुमारे 1000 गोरगरीब कष्टकरी हातावरच्या असलेल्या मजुरांना अन्नधान्य वाटप केले आहे. तर राहुल क्षत्रिय यांनी या उपक्रमाबद्दल अधिक माहिती दिली. सगळ्यांना आपण काहीतरी दिलेलं होतं आणि कोणाचं तरी देणं लागत होतं, त्याच अनुषंगाने राहुल भाऊंच्या डोक्यात एक युक्ती आली की बाबा आपण सगळ्यांना दिलं परंतु आपले अपंग आणि विधवा बाया असतील काही त्यांच्याकरताही आपण काहीतरी देणं लागतो. त्या हिशोबाने राहुल एंटरप्राइजेसचे संचालक श्री राहुलजी क्षत्रिय त्यानंतर त्यांच्या पत्नी दीपाली क्षत्रिय यांनी खरोखर एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्यांच्या हातूनच खरोखर एक चांगलं कार्य घडतंय. अशा दानशूर सहकार्य करणाऱ्या देव माणसांचे गोरगरीब कुटुंबाच्या वतीनं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. राहुल एंटरप्राइजेस आणि शंकर नगर मित्रमंडळ यांच्या माध्यमातून अंध असतील, अपंग असतील, विधवा असतील, गरजू जे जे असतील त्यांना अन्नधान्य आणि पोलीस असतील यांना चहा वाटप हे सर्व मुन्नाभाई कडलक यांचे सहकारी या ठिकाणी करताना दिसत आहेत. खरोखर ज्याला अन्नाची गरज आहे, ज्याला अन्नधान्याची गरज आहे त्यांना या ठिकाणी अन्नधान्य वाटप होताना दिसत आहे आणि मदतीचा हात खरोखर गरिबांपर्यंत गरजूंपर्यंत शासन तकरीत आहेतच पण असे संस्था देखील त्यांच्यापर्यंत पोहोचताना या ठिकाणी दिसत आहेत. 9 न्यूजसाठी ज्ञानेश्वर आंधळे, गंगापूर रोड, नाशिक.